नमस्कार, मी रश्मी। आजची रेसिपी हरभरा भाजी। ही सीजनल भाजी असते। शक्यतोवर मी ही भाजी कुंडीमध्ये घरीच लावते। अतिशय सोप्या पद्धतीने आपण कुंड्यांमध्ये भाज्या लावू शकतो। मेथीची भाजी, चण्याची भाजी, तशी मी हरभऱ्याची भाजी देखील लावलेली आहे। कुंड्यांमध्ये भाज्या लावल्यात की अतिशय फ्रेश भाज्या आपल्याला खायला मिळतात आणि घरची असल्यामुळे स्वादिष्ट पण असते। इथे मी भाजी तोडून घेतलेली। ही भाजी सुरुवातीला आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अतिशय फ्रेश भाजी आहे। याला मी स्वच्छ करून घेते आहे। अशा प्रकारे आपण याचे थोडे देठ काढून घ्यायचे आहे। संपूर्ण भाजी आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे आणि तोडून घ्यायची आहे। या भाजीला हाताने स्वच्छ करायला लागतं। या भाजीला सुरीने बारीक चिरायची नाही, अशाच प्रकारे हाताने तोडून घ्यायची आहे। इथे संपूर्ण भाजी मी स्वच्छ करून घेतलेली आणि त्याचे हे एक्स्ट्रा जे देठ होते ते सगळे काढून घेतलेले आहेत। आता भाजी आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। सुरुवातीला भाजी मी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे 3 टेबलस्पून कुकिंग ऑइल वापरते आहे। यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले ते घालते आहे आणि सोबतच 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या वापरते आहे। तुम्ही हिरव्या मिरच्या देखील वापरू शकता, परंतु मी ही भाजी सुक्या मिरच्यांचीच बनवते। इथे आपण कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत, थोडा ब्राउन होईपर्यंत भाजून घेऊया। इथे कांदा झालेला आहे। या भाजीला आंबट आणि थोडी खारट अशी टेस्ट असते, त्यामुळे मीठ जपून वापरावे। या भाजीची स्वतःची टेस्ट असते। अतिशय टेस्टी अशी भाजी बनते। अगदी कमी वेळात सोप्या पद्धतीने अतिशय छान भाजी बनते। आता आपण या स्टेजला स्वच्छ धुवून घेतलेली जी आपण भाजी ठेवली होती ती घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे फिरवून आपण त्याला अगदी 2 ते 3 मिनिटात भाजी तयार होईल। आता आपण याला झाकून 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊया। इथे 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। बघू शकता भाजी देखील शिजलेली आहे। सर्विंगसाठी भाजी रेडी आहे।